भारतीय जनता पक्षाने मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाजाचा मध्ये उमेदवारी द्यावी आणि त्या दृष्टीने माझी पत्नी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई ताळे यांच्या रूपाने ती उमेदवारी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागितलेली आहे आणि मतदारसंघातील सर्व जनतेची सुद्धा तीच मागणी आहे आणि पक्षाने तो विचार केला नाही तर उमाताई ताळे यांच्या व्यतिरिक्त माजी आमदार चैनसुख संचेती यांना उमेदवारी दिली तर त्याचे दुष्परिणाम जे येतील पक्षाची सीट ही निवडून येणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आमच्या कार्यकर्त्यांची राहणार नाही ती पक्षाची राहील कारण आम्ही साऱ्या कार्यकर्त्यांनी सांगल्यावर सुद्धा जर पक्ष त्याचा विचार करत नसेल तर पक्षांच्या कार्यकर्त्यांचं जनता ऐकीलच हे सांगता येणार नाही तुमचं चेनसुख संचितींना विरोध का माझा चैनसुख संचितींना विरोध यासाठी आहे कारण चेनसुख संचितीमध्ये जी डिक्टेटरशिप आहे पक्षातली ती त्याला माझा विरोध आहे कारण कुठल्याच कार्यकर्त्याचं ते सल्ला ऐकत नाहीत त्यांच्या मनाचंच ते करतात आणि त्या दृष्टीनं त्यांनी मी पक्षाचा पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून एकच बाजार समिती ही निवडून आली होती आणि ती माझ्या नेतृत्वात निवडून आली होती अशी असताना आमच्या संचालकांना फितवून पक्षात अंतर्गतच पक्षातलाच माणूस पक्षाच्या माणसावर अविश्वास आणतो अशा प्रकारचं जे कृत्य आहे हे आतापर्यंत तरी पूर्ण महाराष्ट्रात मी ऐकलेलं नाही आणि त्यामुळे तो प्रकार झाला त्याच्यानंतर एवढा मोठा बँकेतला घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये पूर्णपणे यांचं कुटुंब लिप्त आहे यांचा मुलगा अध्यक्ष असताना जे कर्ज वाटप केले ते कर्जवाटप कुठल्याच प्रकारच्या मॉर्गेज हे न घेता करोडो रुपयाची कर्ज वाटप केली खोटं मॉर्गेज घेऊन कर्ज वाटप केली तर त्या त्यावर पोलीस सुद्धा औरंगाबाद येथे झालेल्या आहेत आणि अशा प्रकार केलेला असताना लोकांमधली पथ हे गमून बसलेले असताना यांनाच जर पक्ष तिकीट देईल तर आमचा तर विरोध राहीलच परंतु जनतेचाही विरोध राहील त्यामुळे साहजिक भारतीय जनता पक्षाची जी जे उमेदवार आहेत ते इथं निवडून येणार नाहीत ने।